योगिता बिले, योगिताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चॉकलेट आईस्क्रीमच्या बेससाठी आपण अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे, म्हणजेच म्हशीचं दूध घेतलं आहे आपण. या ठिकाणी 8 टेबलस्पून आपण साखर घेतली आहे. हे आपले मेजरमेंटचे स्पून आहेत, यातल्या ह्या मोठ्या स्पूनने आपण साखर घेतली आहे. 1 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लावर घेतलं आहे, 1 टेबलस्पून GMS पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून आपण कस्टर्ड पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून कोको पावडर, 1 टेबलस्पून ड्रिंकिंग चॉकलेट, आणि यातला जो सगळ्यात शेवटचा स्पून आहे 1/4 टीस्पून, त्यातल्या हाफ स्पून आपण ही CMC पावडर घेतली आहे. आपण आता या सगळ्या पावडर पहिलं कोरड्या मिक्स करून घ्यायचे आहेत. आपलं भांडं, त्यानंतर आपण जे स्पून वापरणार सगळं एकदम कोरडं हवं, पाण्याचा एक थेंबही असून चालणार नाही. 8 टेबलस्पून साखर घेतली आहे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर, 1 टेबलस्पून GMS पावडर, 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 1 टेबलस्पून कोको पावडर, 1 टेबलस्पून ड्रिंकिंग चॉकलेट आणि 1/8 स्पून CMC पावडर. हे सगळं आपण कोरडं मिक्स करून घेणार आहोत. हे कोरडं मिक्स केल्यामुळे आपल्या पावडर चांगल्या मिक्स होतात आणि त्याच्यात गुठळ्या होत नाही. चॉकलेट आईस्क्रीमसाठी आपण अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं आहे. दूध थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण ज्या कोरड्या पावडर मिक्स करून घेतले आहे या सगळ्या, यातलं थोडंसं दूध कोमट झाल्यावर यात घालायचंय. आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचंय, म्हणजे पावडर आणि सगळे आपल्या चांगल्या एकजीव होतील. आपल्याला साखर विरघळवून घ्यायची नाहीये, फक्त मिक्स करायचंय, नाहीतर मग पावडरच्या गुठळ्या होतात. असं मिक्स करायचंय. आता आपल्या दुधाला उकळी आली आहे. आपण आता ह्या ज्या पावडर मिक्स केले आहेत दुधात, त्या आपण घालणार आहोत. एक साईडने घालायचंय आणि दुसऱ्या हाताने आपल्याला लगेच हलवायचंय. चुकून समजा आपल्याकडून या मिश्रणात गुठळ्या झाल्या तर लगेच ते मिश्रण आपण गाळून घ्यायचंय, तसंच ते नाही ठेवायचंय. चॉकलेट आईस्क्रीमचा बेस करताना थोडी सावधानता बाळगायची आहे, नाहीतर कस्टर्ड पावडर आपण वापरली आहे या, ती भांड्याला खाली चिकटून जळू शकतं, त्यामुळे थोडंसं सांभाळून आपण करायचंय. हे आपण आईस्क्रीमचे ओरिजिनल बेस बघतोय, जसे कोल्ड्रिंक हाऊसमध्ये बनवले जातात ते ओरिजिनल बेस आहेत. हे बेस आपले 2 महिना फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो, नंतर बीट करून कधीही आईस्क्रीम आपल्याला करता येतं. अशा प्रकारे हलवत मिश्रणाला आपल्या ह्यात एक उकळी आणायची आहे. एक उकळी आली की आपला हा बेस तयार झाला. आपण आपल्या या अगोदरच्या व्हिडिओत प्लेन बेस कसा करायचा तो बघितला आहे. प्लेन बेसपासून आपण बरेच आईस्क्रीम करणार आहोत. आज आपण चॉकलेटचा बेस कसा करायचा ते पाहतोय. आता आपल्या या बेसला उकळी येते, आपण बघू शकता. अशा प्रकारे उकळी आली की आपला हा बेस तयार आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्ण थंड करून झाल्यानंतर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला ठेवणार आहोत. मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवायचंय. हा बेस आता तयार आहे. चॉकलेट आईस्क्रीमचा बेस आता आपला तयार आहे. हा बेस मी एका डब्यात शिफ्ट करून फ्रीजरमध्ये 12 तासांसाठी ठेवलेला. आपल्याला फ्रीज फुल करायचा आहे आणि 12 तासासाठी आपला हा बेस फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. बेस फ्रीजरमध्ये ठेवताना त्याच्यावर एक अशा प्रकारे मी ही क्लीन फिल्म वापरली आहे त्याला रॅप करायला. तुम्ही प्लास्टिकचं कोणतंही प्लास्टिकची कोणतीही पिशवी लावून त्याला असं एक
बंद करू शकता, जेणेकरून त्याच्यात पाण्याचा एक थेंबही जाणार नाही. आता आपण हे बीट करून घेऊ. आपण बेसला बीट करण्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यात भरपूर बर्फ घ्यायचा आहे. आपला जो बेस होता तो आपण दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायचा आहे आणि ते बर्फावर पातेलं ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या आईस्क्रीमचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि आईस्क्रीम चांगलं फुलतं आपलं. बेस आपण तयार झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी काढून बाहेर ठेवायचं आहे, म्हणजे थोडासा तो नॉर्मलवर येईल आणि नंतर आपण तो बीट करायला घ्यायचा. यात आता आपण चॉकलेट इसेन्स घालणार आहोत. आपल्याला आवडत असेल तर आपण चॉकलेट कलरसुद्धा वापरू शकतो. हा आपण 1/2 लिटरचा बेस केला आहे, त्यासाठी आपण 1/2 टीस्पून चॉकलेट इसेन्स घालणार आहोत. तर हे आता आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं. आपला हा बेस बीट करून 10 मिनिटं झालेली आहे. अतिशय सॉफ्ट असा आपला हा बेस आता तयार झाला आहे. याची रिचनेस वाढवण्यासाठी आपण याच्यात फ्रेश क्रीम घालणार आहोत. आपल्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर आपण आपल्या घरची जी साय आहे मलई ती पण आपण वापरू शकतो. आपण याच्यात आपण यात 1/2 कप फ्रेश क्रीम घालणार आहोत. आता हे आपल्याला पुन्हा बीट करून घ्यायचं आहे 10 मिनिटं. आईस्क्रीम घालून बीट केल्यानंतर आपलं आता हे चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. यात आपण फक्त पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणून डब्यात आपलं आईस्क्रीम शिफ्ट करताना आपण एका नॅपकिनवर अशा प्रकारे पातेलं घ्यायचं आहे आणि नंतर ते डब्यात अलगद ओतायचं. आता आपण हे चॉकलेट आईस्क्रीम डब्यात काढून घेतले. याला आपण डेकोरेशनसाठी अशा प्रकारचे जे चॉकलेट चिप्स येतात ते घालू शकतो. हे आईस्क्रीम आता आपल्याला 12 तासांसाठी फ्रीझर मध्ये ठेवायचंय. फ्रीझर फुल करायचं आहे आपल्याला आणि 12 तास हे आईस्क्रीम सेट करायचं आहे. बेस पण आपण तशा प्रकारेच सेट केला आहे. 12 तास फ्रीझरमध्ये ठेवून आपण बेस सेट केला आहे. आता हे आईस्क्रीम बीट केल्यानंतर पुन्हा 12 तासांसाठी आपण ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये. एकदा आईस्क्रीम तयार झालं 12 तासानंतर आपण आपला फ्रीज नॉर्मलवर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे आईस्क्रीमचे जे स्कूपर येतात त्याने आपण हे स्कूप मारून घेतले. याला आता डेकोरेशनसाठी आपण हे चॉकलेट चिप्स वापरले. आणि असे वेफर स्टिक मिळतात. आणि आपण डेकोरेशन करू शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर युनिकास किचनला नक्की सबस्क्राईब करा.